नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात राधाकृष्ण विखे पाटील आणि गणेश नाईक हे दोघं भाजपचे नेते त्या ठिकाणी बौद्धिक घ्यायला गेले होते. याच्यावरून ते सत्तेसाठी किती लाचार झालेत हे या ठिकाणी आपण दिसतं. वास्तविक राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक ही जी मंडळी आहे ही काँग्रेस विचारधारेची आणि ते करत असताना त्या दोघांनी त्या ठिकाणी बौद्धिक घ्यायला जावं याच्यासारखा दुसरा हास्यास्पद विषय नाही. वास्तविक संघाच्या शाखेत जायचा त्यांचा त्यांनी जायलाच नको होते. ते जरी भाजपत असले तरी त्यांची किती मनमानी सहन करावी या दोघांनी ठरवलं.